नागपुर जिले के साथ ग्रामीण क्षेत्र में भी ओलावृष्टि से बाधित हुआ है। इन सभी क्षेत्र का जिला प्रशासन ने प्राथमिक सर्वेक्षण किया है, जिसमें कपास, तुवर, चना, संतरा, मौसम्बी, धान का बड़ा नुकसान हुआ है। इस बारे में जिलाधिकारी रविंद्र ठाकरे ने जानकारी दी है। कर्मेश्वर, काटोल, सावनेर, रामटेक, उमरेड, कोही, इन तहसील समेत नागपुर शहर और नागपुर ग्रामीण में बेमौसम बारिश ने धूम मचाकर बड़े पैमाने पर नुकसान पहुंचाया है। एक और बारिश तो दूसरी ओर बर्फबारी से किसान के हाथ आने वाला बचा हुआ उत्पाद भी बह गया है। जिला प्रशासन के सर्वेक्षण के अनुसार पूरे जिले में फसलों का बड़ा नुकसान हुआ है। प्राथमिक स्तर पर किया सर्वेक्षण करीब 116 गांव का है, जहां 22,000 हेक्टेयर में 13,000 हेक्टेयर का कपास खराब हुआ है। बारिश की वजह से कपास का दर्जा निम्न स्तर हुआ, वही 3,000 हेक्टेयर तुवर का नुकसान हुआ है। साथ ही संतरा और मौसम्बी का 4,000 हेक्टेयर नुकसान के साथ मृगबहार भी क्षतिग्रस्त हुआ। काल मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये गारपीट झालेली आहे आणि विशेषतः कर्मेश्वर सेल, सावनेर सेल, काटोलचा काही भाग आहे, रामटेकचा काही भाग आहे, नागपूर ग्रामीण तालुक्यातला सुद्धा काही भाग आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे। जवळपास 116 गावांमध्ये आमचं प्राथमिक जे सर्वेक्षण झालं त्याच्यात 116 गावांमध्ये ही गारपीट जवळपास 22,000 हेक्टरमध्ये झालेली आहे आणि जवळपास 13,000 हेक्टरच्या जवळपास कापसाच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। कापूस ह्या शेतात बऱ्याच लोकांनी अद्याप वेचलेला नव्हता आणि तो ह्या पावसामुळे मात्र पूर्ण जो आहे त्याची क्वालिटी एकदम खराब झालेली आहे आणि तो लोंबलासुद्धा आहे। तर कापसाचं एक मोठं नुकसान झालेलं आहे, तुरीचं सुद्धा यामध्ये नुकसान झालेलं आहे। जे अगोदरच्या ज्या तुरी पेरलेल्या होत्या त्याबाबतसुद्धा एक जवळपास 3,000 हेक्टरचं तुरीचं नुकसान झालेलं आहे। संत्रा आणि मोसंबीमध्ये देखील एक जवळपास 4,000 हेक्टरचं आमचं प्राथमिक सर्वेक्षण नुकसान झालेलं आहे। कारण सध्याला शेतामध्ये मृगबहाराचं जे काही संत्रा आणि मोसंबी आहेत तर त्याचं देखील नुकसान या गारपीटीमुळे झालेलं आहे। आमच्या प्राथमिक सर्वेक्षणाचा जो अंदाज जो आहे जो आम्हाला 24 तासाच्या आत पाठवावा लागतो तो आम्ही काल रात्रीच पाठवलेला आहे आणि आमच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे आणि आजपास आता रितसरती सर्वेक्षण। पिछले 3 दिनों से लगातार हुए बेमौसम बारिश ने फसलें बर्बाद कर किसानों की रीढ़ की हड्डी तोड़ डाली। गुरुवार को सर्वेक्षण करके जिला प्रशासन ने इसके रिपोर्ट भेज दी है। अब देखना ये होगा कि नुकसानग्रस्त किसानों को मुआवजा मिलता है तो क्या किसानों को इससे राहत मिल पाएगी। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ नितिन शिगांवकर की रिपोर्ट।